पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या धामोरे गावात राहणाऱ्या मार्गावरील एका झाडाला गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली या घटनेत पोलिसांनी मर्ग दाखल केले असून मृतकाने आत्महत्या का केली हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धामोरी येथील पासष्ट वर्षीय इसमाने भिंगरीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गडफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली सुभाष गुलाबराव डोंगरे वय पासष्ट राहणार धामोरी असे गडफास लावून आत्महत्या केलेल्या इस्माचे नाव आहे सुभाषने ना आत्महत्या कशामुळे केली आत्महत्याचे कारण अद्यापपर्यंत कळू शकले नाही मृतकाच्या नातेवाईकांनी कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली त्यांच्या तक्रारीनुसार कोल्हापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलीस स्टेशन ठाणेदार ईश्वर वर्गे आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती येथे पाठवण्यात आले सदर घटनेचा तपास ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय कैसर खान पोलीस सतीश डहाके आशिष जामकर उपस्थित होते